हॅलो फ्रेंड्स, डिस्कस अबाउट एक्झाम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणासंबंधी काही प्रश्न संच पाहणार आहोत. त्यातून आपला किती अभ्यास झाला आहे हे याद्वारे आपल्याला कळेल आणि आपल्याला किती अभ्यास करायचा आहे हे स्पष्ट होईल. तर चला तर पाहूया. खाली दिलेल्या वर्णांपैकी स्वरादी वर्ण ओळखा. ऑप्शन ए अ, ऑप्शन बी आ, ऑप्शन सी ई आणि ऑप्शन डी आ. वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजन आहेत. त्यापैकी स्वरादी 2 आहेत. स्वरादीमध्ये अम आणि आहा हे असे दोन स्वरादी आहेत. तर आपला ऑप्शन आहे डी आ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता. ऑप्शन ए ओ, ऑप्शन बी ई, ऑप्शन सी लू, ऑप्शन डी रू. ज्या स्वरांचा उच्चार लांब होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. त्यामध्ये आ, ई, ऊ, ओ आणि औ हे असे दीर्घ स्वर असतात. तर यामध्ये आपला ऑप्शन आहे ए, ऑप्शन ए, ऑप्शन हे आपला बरोबर आहे. नेक्स्ट सर्वनामांचे मुख्य प्रकार किती. ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 5 आणि ऑप्शन डी 6. सर्वनामांचे एकूण 6 प्रकार आहेत. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. तर आपला ऑप्शन आहे ऑप्शन डी 6. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी गुणवाचक विशेषण ओळखा. ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी खडूस आणि ऑप्शन डी आम्ही. गुणविशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण किंवा गुणविशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. त्यामध्ये आपला ऑप्शन आहे ऑप्शन सी खडूस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5, पंकज ह्या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन ए चिखलाने माखलेला, ऑप्शन बी चिखलात पडलेला, ऑप्शन सी चिखलाशी संबंध नसलेला आणि ऑप्शन डी चिखलात जन्मलेला. तर यापैकी आपला योग्य ऑप्शन आहे ऑप्शन डी चिखलात जन्मलेला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6, स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा. ऑप्शन ए मरण पावल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ऑप्शन बी मेल्याशिवाय अनुभव अशक्यच, ऑप्शन सी स्वर्गात जाण्यासाठी स्वतः मरणे आवश्यक आणि ऑप्शन डी अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी प्रथम ती स्वतः करून पाहावी लागते, म्हणजेच अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. तर आपला योग्य ऑप्शन आहे ऑप्शन डी अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7, बऱ्याच परीक्षांमध्ये अशा प्रकारचे
उदाहरणे हे येत असतात. खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? यामध्ये आपल्याला काही चार ऑप्शनमध्ये योग्य पर्याय निवडून शुद्ध शब्द हा शोधावा लागतो. यामध्ये काना, मात्रा, उकार किंवा जोर शब्द अशा प्रकारचे हे ऑप्शन चुकून टाकलेले असतात. त्यामधून आपल्याला योग्य पर्याय शोधावा लागतो. यामध्ये ऑप्शन ए गुण वैशिष्ट्ये, ऑप्शन बी अनुकरणवाचक, ऑप्शन सी अर्ध अभ्यस्त आणि ऑप्शन डी पूर्णाभ्यस्त. तर यामध्ये आपला योग्य ऑप्शन आहे ऑप्शन डी पूर्णाभ्यस्त. नंतर प्रश्न क्रमांक 8. पुढील मराठी शब्दांसाठी इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द कोणता? मूळ, वेतन, तलाठी परीक्षांमध्ये भरपूर वेळा अशा प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. त्यामध्ये ऑप्शन ए स्पेशल पे, ऑप्शन बी टोटल पे, ऑप्शन सी बेसिक पे आणि ऑप्शन डी एक्स्ट्रा पेमेंट. यामध्ये आपला योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी बेसिक पे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. खालील शब्दसमूहातील विसर्ग शब्द कोणता? यामध्ये आपल्याला एक वेगळा शब्द हा ओळखायचा आहे. त्यामध्ये ए हुतुतू, बी आट्यापाट्या, सी मैदान आणि डी कबड्डी. या पर्यायामध्ये आपण पाहिले तर काही ऑप्शन हे खेळाचे प्रकार आहेत. तर आपल्याला कळलेच असेल की यामधील ऑप्शन कोणते योग्य आहे. ऑप्शन सी मैदान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. नामाचा प्रकार ओळखा. समुद्र. समान गुणधर्मावरून दिलेले नाव सामान्य नाम असते. समुद्र हे नाव समान गुणधर्मावरून दिलेले आहे. म्हणजेच आपला ऑप्शन आहे ऑप्शन बी सामान्य नाम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. पुढील शब्दांचे अनेक वचनी रूप कोणते? युती. युतीचे अनेक वचनी रूप हे युतीच असते. म्हणून आपला ऑप्शन आहे ऑप्शन बी युती. कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल हा होत नाही. युती, तरुणी या शब्दांचे एक वचनी व अनेक वचनी रूप सारखेच आहे. नेक्स्ट 12 राशी या विशेषणाचा प्रकार सांगा. ऑप्शन ए गुणवाचक विशेषण, ऑप्शन बी संख्यावाचक विशेषण, ऑप्शन सी संख्यावृत्तीवाचक विशेषण आणि ऑप्शन डी क्रमवाचक विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषणाचे गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण असे 3 मुख्य प्रकार पडतात. म्हणून 12 हे संख्या विशेषण आहे. म्हणून आपला योग्य पर्याय आहे संख्यावाचक विशेषण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. जो, जी, जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? ऑप्शन ए पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन बी दशक सर्वनाम, ऑप्शन सी प्रश्नार्थक सर्वनाम, ऑप्शन डी संबंधी सर्वनाम. जो, जी, जे ही संबंधित सर्वनामे आहेत. कारण ती पुढील वाक्यातील तो, ती, ते शी संबंध दर्शवितात. म्हणून आपला योग्य पर्याय हा संबंधित सर्वनाम असा आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा. ऑप्शन ए सु अधिक अल्प, ऑप्शन बी स अधिक उ अधिक अल्प, ऑप्शन सी सवा अधिक अल्प,
ऑप्शन डी स्वाहा अधिक अल्प. ऊ पुढे कोणताही स्वर आल्यास ऊचा व होतो व पुढील स्वर त्यात मिसळतो, म्हणजेच आपला योग्य ऑप्शन आहे ऑप्शन ए सु अधिक अल्प. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. ज्या नामांनी एकाच धर्माचा म्हणजेच एका प्राण्याच्या पदार्थाचा किंवा त्यांच्या समूहाचा बोध होतो त्यांना डॉट डॉट असे म्हणतात. ऑप्शन ए सर्वनाम, ऑप्शन बी सामान्य नामे, ऑप्शन सी विशेष नामे आणि ऑप्शन डी भाववाचक नामे. समान गुणधर्मावरून दिलेले नाव सामान्य नाम हे असते, म्हणजेच आपला योग्य पर्याय हा सामान्य नाम हे आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता, म्हणजेच आपल्या चॅनलवर पडणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला ते अपडेट्स मिळते राहतील. म्हणून जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.